महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अजूनही शेतकरी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करतायत. अशी परिस्थिती असताना मात्र सर्वच राजकीय पक्ष सत्ता स्थापनेच्या खेळात मग्न आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. या अनुषंगानं शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमोल शिंगे यांनी. पाहूयात. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा फटका बसला होता. या महापुरातून शेतकरी सावरतोय न सावरतोय तोपर्यंत अवकाळी पावसाचा देखील या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व परिसरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेतलं तर आज कुठंतरी राजकीय उदासीनता दिसून येत आहे. ही राजकीय असंवेदनशीलता का दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, याबाबत आपण आज शेतकऱ्यांच्या काही बांधावरती येऊन आपण डायरेक्ट शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. नाही, प्रत्येक नाप आपल्या नादातच लागलेला आहे. इकडं आमच्याकडे लक्ष द्यायलाच कोणाला वेळ नाही. कुठं सरकार स्थापन, कोण काय करते, कुणाचं खालीवळ, यात सरकारकडं शेतकऱ्याकडं अजिबात कोण लक्ष देत नाही. आपण आता मतदान केलं, मतदान आपण शेतकऱ्याला मदत व्हावी, शेतकऱ्याला काहीतरी शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री कोणाचा व्हावा, आम्हाला मुख्यमंत्री कोण होते हे देणं घेणं नाही. आमच्या शास शेतकऱ्याचं जे मागणी आहे त्या शेतकऱ्याचं नुकसान आहे, ते नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. अद्याप किती नुकसान भरपाईची काय म्हणजे प्रक्रिया सुरू आहे? नाही, प्रक्रिया काय नाही, नुसती नाटकं चालू आहे तिथे. कुठलंही काही नुकसान नाही, काही नुकसान भरपाई नाही, काही काही मी दिलेलं नाही. राजकीय लोक आतापर्यंत आपल्या परिसरामध्ये आलेत, इलेक्शनचा म्हणजे पिरियड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी बऱ्याच पद्धतीची आश्वासनं दिली, तर हे निवडणूक झाल्यानंतर यात कुठं आश्वासनं पूर्ततेसाठी काही प्रयत्न दिसून आलेत का? आश्वासनाची काही पूर्तता झाली नाही, नुसती भेटी गाठी येऊन घेऊन जाणे, कागद हे द्या ते द्या, पंचनामा करा, असं नुसतं पोकळ आश्वासन देऊनच गेलेले आहेत. बरं, त्यावर काही परतलेलं नाही. आता जो मुख्यमंत्री पदासाठी जे काही आता रस्सीखेच चाललेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, माझाच पक्षाचा मुख्यमंत्री होणार का तुझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशा पद्धतीचं राजकीय जे काही वादावादी सुरू आहे, याचा शेतकरी ह्याकडे कशा पद्धतीनं बघतो? शेतकऱ्यांचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही. शेतकऱ्याचा मुद्दा मेन काय आहे, जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळावी, पंचनामा तातडीनं व्हावं. यात एकही काही झालेलं नाही अजूनपर्यंत कुठल्याही नेत्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. तिने ताबडतोब दखल घ्यावी एवढीच विनंती आहे. आता आपण या शेतकरी बांधवांच्याबरोबर चर्चा करताना असं आढळून आलं की एकूणच प्रशासनाच्या कारभाराबद्दल यांच्या मनामध्ये प्रचंड रोष दिसून येतोय. कोणत्याही पद्धतीची मदत अद्याप या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे. अजूनही राजकीय मंडळी आणि राजकीय नेते मंडळी ही सत्ता स्थापनाच्या खेळात मग्न झालेली आहेत, परंतु या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला आज कोणीच नाही आहे. आज हे शेतकरी स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी उद्या रस्त्यावर देखील उतरण्याची भाषा करत आहेत. ही राजकीय असंवेदनशीलता अजून किती दिवस राहणार आणि अजून किती दिवस हा सत्ता स्थापनेचा खेळ सुरू राहणार यावर शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून राहिलेलं आहे. अमोल शिंगे, AM News, कोल्हापूर.